आमदार रवी राणा व भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानापासून ते अंबादेवी एकविरा देवी मंदिरपर्यंत अनवाणी पायाने पदयात्रा काढली. राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अंबादेवीला साकडं घालण्यासाठी पदयात्रा करत असतात. मागील वर्षी मी अंबादेवीला साकडं घातलं होतं की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे आणि ते झाले देखील. यावर्षी आमदार रवी राणा चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघातून निवडून यावे व राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजे यासाठी मी अंबादेवीच्या चरणी प्रार्थना करणार अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली. मला असं वाटतं माझी अमरावतीसाठी नेहमी माझ्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांचे चांगलं हो हे दरवर्षी आमच्या पहिला मागणी आणि प्रार्थना हेच असते की यांचं जीवन जर चांगलं राहिलं तर सगळे देशाचे लोक चांगले राहतील. तर म्हणून शेतकरी शेतमजदूर हे सगळे लोकांचं भविष्य चांगलं राहावं, यांचे पिकांना चांगला भाव मिळावो आणि त्याच्यासोबत मागच्या वर्षीचं मला अजूनही आठवते जे साकडं मी घातलं होतं की आमच्या देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे तिसऱ्यांदा आणि तसंच अंबामानी आशीर्वाद दिला होता आणि तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले होते आणि यावेळीसुद्धा रवीजी परत चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघाला रिप्रेझेंट करण ते साकडा मी अंबादेवीच्या चरणी साकडा घालत आहे. त्याच्यासोबत महायुतीची सरकार आली पाहिजे आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी हे या महाराष्ट्राचे परत महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये परत विराजमान झाले पाहिजे त्या गोष्टीसाठी आज मी अंबादेवीची चरणी प्रार्थना करत आहे आणि साकडा घालत आहे. नाही, आज महायुती सरकार हे परत आली पाहिजे आणि लाडक्या बहिणींचे 1500 ते 3000 रुपये केले पाहिजे ही माझी मागणी अंबा माता एकुरा मातेला प्रार्थना आहे. आणि या शेतकऱ्यांची सोयाबीन कापूस संत्रा तूर मूग सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकं संकटामध्ये आहे, शेतकरी त्रस्त आहे. तर महायुती सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये किमान युवासेना पार्टीला 4 सीटा ह्या वारंवार मी मागत आहे. आज या ठिकाणी नवनीत राणा कमळाच्या माध्यमातून प्रचार करत आहे पण युवासेना पक्ष हा सुद्धा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे म्हणून युवासेना पार्टीची महायुतीचा पाठिंबा तर मला बडनेरा मतदारसंघात आहेच पण त्याचबरोबर दर्यापूर मेलघाट आणि अचलपूर ह्या सीटासुद्धा मी मागितलेल्या आहे.